पंढरपूर येथील चंद्रभागा नदीमध्ये कोळी समाजाची कोळी समाजाच्या प्रश्नावर मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे समाजाचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पक्षासाठी कुणी करणे असे ठरवले होते. तरी सुद्धा शरद कोळी यांनी धाडस संघटनेच्या मार्फत उपोषण करून समाजाच्या दहे धोरणाला तिलांजली देत स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला असून राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रयत्न आम्ही आणून पाडत असून त्या ठिकाणी धाडस संघटनेचा बॅनर लावून स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी सुरू असलेली ही स्टंटबाजी थांबली पाहिजे असे प्रतिपादन कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुण कोळी यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी या संदर्भात अधिक माहिती देताना अरुण कोळी काय म्हणाले पहा. कोळी समाजाच्या विषयावर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आमचं आंदोलन चालू आहे. त्या आंदोलन चालू असताना हा धाडस संघटनेचा अध्यक्ष शरद कोळी हा आता धाडस संघटनेच्या वतीनं काही लोक त्याने उपोषणला बसवलेले आहेत. धाडस संघटनेच्या वतीनं प्रमुख आमच्या अशी मागणी आहे की आम्हाला काय आरक्षण नको, आम्हाला आरक्षण म्हणून आमचं आरक्षण आहे. परंतु आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो पंढरपूरला चंद्रभागेच्या पात्रामध्ये आम्ही पूर्ण कोळी समाजाची मीटिंग घेतलेली होती. त्या मीटिंगमध्ये आमचं असं ठरलं होतं के कोळी समाजाच्या विषयावर मागण्या मागत असताना कोणत्याही कोळी समाजाच्या कोणत्याही बाहेरच्या संघटनेनं तो मुद्दा उचलून उपोषण किंवा आंदोलन कोणतंही करायचं नाही. तो कोळी समाजाचाच बॅनर असला पाहिजे. परंतु धाडस संघटनेचा अध्यक्ष हा शरद कोळी एका संघटनेचा एका पक्ष राजकीय पक्षाचा तो अध्यक्ष आहे. राजकीय पक्षाचा अध्यक्ष असताना आणि धाडस संघटनेच्या वतीनं तो कोळी समाजाच्या प्रश्नावर उपोषण करत आहे तर त्या उपोषण करायला आमच्या कोळी समाजाचा विरोध आहे. या पत्रकार परिषदेला दत्तात्रय यादव, अमोल माने आदी सहसमाज बांधव उपस्थित होते.